नमस्कार मंडळी, झक्कास मराठी आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज होणार आहे मी वेगळा असा नाश्ता. त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. एक वाटी गव्हाचं पीठ, छोट्या वाटीनी पोहे घेतलेले आहेत, तुप्प घेतलेले, थोडंसं विलायतीची पेस्ट, हिंग आणि साखर दळून वाटी घेतलेली. हे आपण तूप टाकलेले आहे, चकलास कडले आता त्यामध्ये आपण चांगलं कडू द्यायचं. असं घ्यायचं जा, थोडा मीडियम टाकाय लावायचं आधी पीठ भाजण्यासाठी. चांगलं लालसर भाजायचं तू पिठ, आपले लाडू चांगले येतात. जरा थोडं कमी वाटत असलं तर अजून पण तूप टाकू शकतात आपण. हे सारखं हलित राहायचं आहे आपल्याला पीठ, चांगलं अशा गोट्या होऊ द्यायच्या नाही तर आपल्या लाडूमध्ये, आणि सोनेरी कलर येईपर्यंत चांगलं भाजायचं पीठ, म्हणजे आपले लाडू चांगले कुरकुरीत होतील. हे पहा आपलं पीठ असं चांगलं लालसर झालेले. मी अशा गाठ्या पण होऊ दिलेल्या नाही त्यामध्ये, त्याची काळजी घ्यायची, म्हणजे आपले लाडू चांगले होतात. असे सारखं हलित राहायचे. आलाय थोडा सोनेरी कलर, वास पण खूप छान येईल. लेकरांना पण खायला चांगलं, माणसांना पण चांगलं सकाळच्या नाश्त्यासाठी. हे आपण पीठ भाजायचं चालू आहे, एकदम लालसर असं झालं आहे मस्त, आणि तुपामुळं वास पण एकदम खमंग यायला लागले बरं का. तर ह्याला तुमच्याकडं जर काजू बदाम जर असले तर ती पण टाकू शकता, कारण आमच्याकडं संपलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही नाही टाकले. असले तुम्ही अवश्य टाका, त्यानंसुद्धा एकदम चविष्ट असं गव्हाच्या पिठाचे आणि पोह्यापासून लाडू एकदम चांगले आणि चविष्ट असे होतात. हे आपलं पीठ एकदम लालसर असं झालेलं आहे. आता आपण हे उतरून घेऊ आणि पोहेसुद्धा असेच आपल्याला थोडे भाजायचे आहेत त्याच्यामध्येच, ते पण मी दाखवतो तुम्हाला. पाहू शकता हे पीठ एकदम कसं लालसर लालसर असं भाजलेलं आहे. आता आपण पोहे पण तसेच करायचे, त्यासाठी आपण हे थोडं तूप टाकलेलं आहे, आणि आपण जे पोहे घेतलेले आहेत ते पण याच्यामध्ये असे भाजून घ्यायचे चांगले, ते पण लालसर होस्तर असे तळायचे नाहीत बरं का, भाजूनच घ्यायचे. आपण पोहे पण गव्हाचं पीठ जसं भाजून घेतलं आहे तसेच आपण पोहे पण भाजून घ्यायला लागलो. थोडं तूप टाकून तळायचे नाहीत बरं का, भाजूनच नुसते घ्यायचे, म्हणजे कुरकुरीत आणि एकदम कडक असे होतील. हे आपले पोहे पण एकदम लालसर असे आपण भाजून घेतलेले आहेत, ते पण आता उतरून खाली घेऊ आपण. पाहू शकता लालसर, आणि हे पीठ पण आपलं एकदम लाल लाल असं आपण भाजून घेतलेलं आहे. हे आपले पोहे गार झालेत, आता आपण असे हातानं चोळून एक बारीक करून घ्यायचे थोडे, थोडे बारीक करून घेतले, गार थंड होऊ द्यायचे. थंड झाले की बरोबर ते कडक एकदम बघा, पाहू शकता त्याचा आवाजसुद्धा तुम्ही एकदम कुरकुरीत कसा येत होते, हे आवाजसुद्धा एकदम छान असा येईन कुरकुरीत. आपण असे पूर्ण पोहे हे बारीक करून घेतले आहे जरा. हे आपलं पीठ आणि हे पोहे हे पूर्ण असं एकत्र बनवून घ्यायचं आहे मिश्रण. आता आपण ही विलायची कुठून आणलेली आहे ते याच्यामध्ये ती पण टाकली आहे, आणि थोडं एक चिमूटभर याच्यामध्ये आपण हिंग हिंग पण घेतलेलं आहे, ते हिंग थोडं टाकायचं आहे. आणि आता आपण ही पिट्टी साखर आणलेली आहे ती पण याच्यामध्ये मिक्स करायची आहे, आणि हे मस्त असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता पूर्ण हलवून आपलं इलायची
हिंग आणि साखर पूर्ण मिक्स होईल असं हलवून घ्यायचं आहे पूर्ण. पूर्ण मिश्रण असं हातानं सुद्धा एकत्र करून घ्यायचं आहे. हे पूर्ण आपलं मिश्रण एकत्र झालं आहे. आता आपण याचे लाडू बांधून घेऊ. गोळे म्हणतात आमच्या इकडं, बरं का. हे असं मिश्रण पूर्ण एकत्र करून हे असे गोळे बनवाय चालू आहेत आपले. ह्यात काय पाणी वगैरे काय टाकायची गरज नाही, काय नाही, एकदम कुरकुरीत असे हे गोळे. पाहू शकता एकदम छानसे असे तयार. हाताला जर थोडंफार चिटकाय लागलं तुमच्या तर थोडं तूपसुद्धा तुम्ही अजून हाताला लावू शकता थोडंसं नॉर्मली, म्हणजे हाताला चिटकणार नाही. पाहू शकता कसा मस्त असा हे गोळे तयार झाले आहेत आपले. पूर्ण असेच बनवून घेऊ आता. आपला गवई मित्राओ, पहिला आपण चिलाची भाजी पण इथंच बनेल ती. पाहू शकता पूर्ण निसून एकदम छानसा असा दिसायला लागला आहे. मोहरीचे झाडं पण आहेत, मधी मोहरी आहे गावामध्ये. हे आपले गव्हाचे पिठापासून आणि पोह्यापासून एकदम छानसे असे कुरकुरीत असे लाडू हे तयार झालेले आहेत. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही झकास मराठी RTI यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या घंटेला दाबा विसरू नका.